नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, बचत गट असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रामधील प्रत्येक दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे मागील काही महिन्यापासून दूध दरांमध्ये झालेल्या घसरणीनंतर राज्य सरकारने सर्व खाजगी व सहकारी दूध संस्थांना शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकार अनुदानाबाबत अधिसूचना देखील सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दुधाप्रमाणे 5 रुपये अनुदान जमा केलं जाणार आहे. परंतु या अनुदानासाठी गायीला एअर टॅग करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला दूध उत्पादक शेतकरी या अनुदानातून वंचित तुम्ही राहणार असाल तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून राज्य सरकारच्या आदेशानंतर अनेक खाजगी दूध संघाने मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचं आपल्याला दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या दुधाचा दर सपाट्याने कमी केला आणि 40 रुपयापर्यंत गेलेला हा दुधाचा दर सध्या 25 रुपयावर आहे आणि यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा कोलमडून गेलेला आहे. याचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सहकारी व खाजगी दूध उत्पादक संघांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी शासनाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे. याचा लाभ शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक सभासद ज्या संस्थेत दूध पुरवत असतील या संस्थेकडे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता असायला हवी. आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नाव, आधार कार्ड, ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, बँक पासबुक जेरॉक्स आणि चेक जेरॉक्स याबाबतची सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनाची संख्या आधार कार्डशी लिंक केलेलं सुद्धा असलं पाहिजे, जेणेकरून एअरटॅग केलेल्या पशूंची संख्या, एअरटॅग क्रमांक या सर्व गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. आता नेमकं एअरटॅग म्हणजे काय आणि नेमकं हे एअरटॅग कुठून करणार अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये जर पडला असेल तर एअरटॅग म्हणजे गायीच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी गायींना हा पिवळा टॅग लावलेला पाहिला असेल आणि हा पिवळा टॅग म्हणजेच गायीचा आधार क्रमांक असतो आणि याची आवश्यक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या एअरटॅग क्रमांक मध्ये गायीची जात, त्याची नोंद केलेली असते, गायीचं वय, त्याच्या मालकाचं वय, मोबाईल नंबर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणून तुम्हाला गायीचा एअरटॅग माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या गायी असतील तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या गायींना एअरटॅग बसवून घेतलं पाहिजे, जेणेकरून एअरटॅगमुळे त्या गायींना एक ओळख देणंसुद्धा सोपं जाणार आहे. त्याचबरोबर सरकारकडे देखील गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरावर पशुपालकाकडे असणाऱ्या गायींची संख्या किती आहे याची नोंद ठेवणंसुद्धा सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं गायीचा एअरटॅग नंबर काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाशेजारील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊ पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यानंतर टॅगनुसार तुमच्या गायींना देण्यात येणारा नंबर
तो तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दूध संकलन केंद्र संचालकास या ठिकाणी ही कागदपत्रं जमा करायची आहेत आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय अनुदान शेतकऱ्याला मिळणार नाही. यामध्ये येणारा लाभ DBT द्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्टली खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यामुळं ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बँकेमध्ये घोळ किंवा काही होण्याची शक्यता नाहीये. आणि बँक पासबुकची झेरॉक्स, ज्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे, तेच आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 5 रुपये अनुदान जर सरकारचं घ्यायचं असेल प्रति लिटर, तर तुम्हाला अशा प्रकारची प्रोसेस करावी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवायला विसरू नका, जेणेकरून आपणसुद्धा तुम्हाला तुमच्या गाईचं एअरटॅग कसं काढायचं या संदर्भात संपूर्ण माहिती देऊ. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.